आम्हाला भेटला आता रामफल. हे क्या फायदा काय इसका? फ्रेंड्स गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आता आम्ही चाललोय आज कोंडेश्वरला महादेवाचं दर्शन घ्यायला. श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे आता महादेवाच्या दर्शनासाठी रांगाच लागतात. बघूया आता तिथे किती मोठी रांग आहे. सोबत राहा माझ्या, दाखवतो तुम्हाला तिथे महादेवाचं दर्शन. जस्ट पोहोचलो आम्ही कोंडेश्वरला. खूप गर्दी आहे, आज संडेचा दिवस आहे आणि सगळे भक्त आले तिकडे महादेवाचे दर्शन. आम्हाला भेटला आता रामफल. हे क्या फायदा काय इसका? उसका गरमास कम करता है, पेट का जलन दुख दूर कर देता है, कुदरती पौष्टिक फल बोलते हैं. श्री राम भगवान ने 14 बरस वनवास में खाया था, बोलते ठंडा और मीठा रहता है. बघितले तुम्ही फायदे सांगितले. आपल्या इकडे बघायला पण भेटतर मला बघायला भेटतं आणि बस जस्ट आमचं दर्शन झालं आणि एवढं छान दर्शन झालेलं आहे. तिथे गाभाऱ्यामध्ये जाऊन आतमध्ये दर्शन झाल्याने काही त्रास न देता ग्रामस्थांनी तिथे चांगल्या प्रकारे भाविकांसाठी सोय केलेली आहे. आणि बघा तुम्ही गर्दी किती आहे इकडे, तरी पण छान असं दर्शन झालं आणि प्रसादसुद्धा होता तिथे, तोसुद्धा खाऊन एकदम प्रसन्न वाटलं. आणि बाकी बाजूचं वातावरण तुम्ही बघू शकता, इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही अवश्य इकडे या कोंडेश्वर बदलापूरला, छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला वॉटरफॉल वगैरे आहे, सर्व आहे, ते तुम्ही बघू शकता इकडे आणि विजिट द्या इकडे. आणि
कोंडूरवरच्या बाजूला जसं एक मिनी डॅम आहे, खूप छान असं आहे डॅम, भरपूर पर्यटक इथं आले, आनंद लुटत आहेत. एकदम सेफ जागा आहे आणि लहान मुलांना सुद्धा इथे खेळायला पोहायला भेटणार आहे. तुम्ही नक्की लहान मुलांना घेऊन या, इथे खूप आनंद आहे. Oh, man.